जगातल्या एकमेव हिंदू राजाला आशीर्वाद देण्यासाठी बदलापूरहून काठमांडूला जाणाऱ्या आपल्या गुरुमाऊली परमपूज्य ताईंबरोबर नेपाळच्या यात्रेला गेलेल्या सर्व कृष्णभक्तांचा हा अनुभव आहे. 2000 साली 31 मे ते 11 जून या काळात ताईंची ही नेपाळ यात्रा घडली. 1998 सुमारास कर्वे काकांच्या ग्रुपबरोबर बद्रीकेदार यात्रेला ताई गेल्या असताना त्यांचा मुक्काम हरिद्वारला होता. त्या दिवशी रात्री कृष्णाने एका उंच गोऱ्या आणि तरतरीत व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीसाठी ध्यान केल्याचे ताईंना जाणवले. त्या व्यक्तीचा चेहरा लक्षात राहिला, पण ती व्यक्ती कोण हे मात्र कळलं नाही. दुसऱ्या दिवशी हरिद्वारच्या दक्ष प्रजापती मंदिरात दर्शनासाठी सर्व गेले असताना एक रुबाबदार व्यक्ती लवाजम्यासह तेथून बाहेर पडताना ताईंनी पाहिली आणि रात्रीच्या ध्यानातली व्यक्ती हीच होती असं त्यांच्या लक्षात आलं. चौकशी करता ही व्यक्ती म्हणजे नेपाळ नरेश होते असं त्यांना समज. या व्यक्तीला म्हणजेच नेपाळच्या राजाला मला भेटायचं आहे आणि त्याच्याशी बोलून त्याला काही सांगायचं आहे असं ताईंनी त्यावेळी सर्वांना सांगितलं. 2000 साली मे महिन्यात श्री उमेश वसऊ मारेगे, श्री वसऊ औरंगाबादकर आणि श्री वसऊ गोरक्ष बदलापूरला गेले होते. औरंगाबादकरांनी ताईंसाठी श्री पशुपतीनाथचा प्रसाद आणला होता. त्यावेळी योगायोगाने हा विषय पुन्हा एकदा निघाला. नेपाळ नरेशांना भेटण्याची ताईंची इच्छा पाहून आपण सगळे नेपाळला जाऊया का यासंबंधी चर्चा झाली आणि लवकरच ताईंबरोबर नेपाळला जायचं ठरलं. नेपाळ यात्रेसाठी 14 कृष्णभक्तांचा ग्रुप तयार झाला. नेपाळमध्ये गेल्यावर तिथल्या नरेशांना भेटण्यासाठी सर्वप्रथम नवी दिल्ली येथील नेपाळच्या दूतावासाकडे अर्ज करावा लागेल व त्यांच्यामार्फत नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल असं सांगून माझ्याकडून सेवारूपी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं मी त्यांना आश्वासन दिलं. त्याप्रमाणे नवी दिल्लीतील नेपाळ दूतावासाबरोबर संपर्क साधून ताईंच्या कार्यासंबंधीची सविस्तर माहिती आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रं त्यांच्याकडे पाठवली. काही दिवसांनी नेपाळ दूतावासाने आपला हा पत्रव्यवहार काठमांडू येथील नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाला पाठवला असल्याचं कळवून भेटीसाठी त्यांच्यासाठी संपर्क साधण्यास सांगितलं. दरम्यानच्या काळात ताईंनी मला विचारलं, अजित आणि असावरी तुम्ही का नाही येत आमच्याबरोबर? ताईंबरोबर नेपाळची यात्रा घडणं ही आमच्या दृष्टीने एक पर्वणीच होती, पण नेपाळला जाणार असलेल्या 14 जणांचं रेल्वे आरक्षण आधीच झालं होतं. आता रेल्वेची तिकीटं मिळतील की नाही अशी शंका होती, परंतु श्रीकृष्ण कृपेने जातानाची कन्फर्म तिकीटं मिळाली आणि परतीची तिकीटं प्रतीक्षा यादीवर होती. आता या यात्रेसाठी आम्हा 16 कृष्णभक्तांचा ग्रुप झाला होता. नेपाळची यात्रा ठरल्यानंतर ताईंनी माझ्याकडून एक शिवलिंग आणि ऐश्वर्या राणीला देण्यासाठी एक भरजरी शिला मागून घेतला होता. एका कृष्णभक्ताने बासरी दिली होती. 31 मे 2000 रात्री ताईंसह 16 जणांचा आमचा ग्रुप कुशीनगर एक्सप्रेसने गोरखपूर मार्गे नेपाळला जायला निघाला. 2 जूनला आम्ही काठमांडूला पोहोचलो. काठमांडूला पोहोचल्यापासून कृष्ण सारखा म्हणत होता, मी बाबा इथे फिरायला आलो नाही, मला आधी लवकरात लवकर ते राजाला भेटायचं आहे. राजाच्या भेटीची जबाबदारी उमेश आणि माझ्यावर होती. दुसऱ्या दिवशी श्री पशुपतीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही लगेचच या कामासाठी पाठपुरावा सुरू केला. नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाचा पत्ता शोधून उमेश आणि मी तिथे गेलो. तिथल्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना ताईंच्या कार्याविषयी कल्पना दिली. ते आम्हाला म्हणाले की भारतातून हिंदू धर्माच्या अनेक विभूती नरेशांना भेटण्यासाठी येतात, पण सर्वांनाच त्यांची भेट मिळते असं नाही. आम्ही त्यांना सांगितलं, आमच्या गुरूंना नरेशांना भेटून त्यांना फक्त आशीर्वाद द्यायचेत, आम्हाला त्यांच्याकडून कोणत्याही आर्थिक किंवा इतर मदतीची अजिबातच अपेक्षा नाही आहे. आम्हाला आपल्या नरेशांचा फक्त अर्धा तासाचा वेळ हवा आहे. आमच्या विनंतीनंतर ते अधिकारी म्हणाले, तुम्हाला भेटीच्या परवानगीसाठी आधी आमच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटावे लागेल, तुम्ही 2 दिवसांनी या. मग आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाले, 5 किंवा 7 तारखेस तुम्हाला वेळ देतो, त्याप्रमाणे तुम्हाला फोन करून कळवतो. दुसऱ्या दिवशी आम्हाला परराष्ट्र मंत्रालयाकडून फोन आला आणि भेटीसाठी 5 तारखेची सकाळची 10:30 वेळ देण्यात आली. आम्ही सर्वजण ठरलेल्या वेळेवर राजवाड्याकडे जाण्यास निघालो.
प्रवेशद्वारावर पोचताच ताई, कर्वे काका, उमेश आणि मी असं चौघजण नरेशांना देण्यासाठी आणलेलं शिवलिंग, बासरी आणि राणीसाठी आणलेला शेला घेऊन आतमध्ये गेलो. आम्हाला प्रतीक्षा कक्षात बसवण्यात आलं. आम्ही पुढील निरोप येण्याची वाट पाहू लागलो. अर्धा तास होऊन गेला तरी कोणी निरोप घेऊन आलं नाही. अर्ध्या तासानंतर श्री भगीरथ बसमत नामक राजांचे खासगी सचिव आले आणि सांगू लागले, आज तुमचं काम होण्याची शक्यता नाही. मी तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करीन. तुम्ही उद्या दुपारी 3:30 वाजता फोन करा. या सर्व प्रकारामुळे आमचा तर विरसच झाला, पण बसमत प्रयत्न करतील या आशेवरच आम्ही तिथून निघालो. निघताना आम्ही त्यांना म्हणालो की 7 तारखेची वेळ मिळाली तर बरं होईल. मग आम्ही सर्वजण दुपारी काठमांडूहून धुलीखेल या अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी जायला निघालो. धुलीखेल हे हिमालयाच्या पर्वतराजीत लपलेलं असं ठिकाण आहे की जिथून एव्हरेस्ट, कांचनगंगा आणि इतर हिमशिखरांचं दर्शन होतं. आम्ही उतरलेल्या हॉटेलमधूनही अनायसेच या सर्व शिखरांचं दर्शन होत होतं. त्या दिवसाचा सूर्यास्त मात्र सूर्य ढगांनी झाकला गेल्यामुळे आम्हाला नीट पाहता आला नाही. सूर्योदय आम्ही सर्वांनी एकत्र पाहण्याचं ठरवलं. रात्री ताईंनी सांगितलं, उद्या 6 जून कृष्णकुटीरमधील मूर्ती स्थापनेचा दिवस. तेव्हा आम्हा सर्वांनाच मनोमन वाटलं की उद्या ताईंबरोबर हा दिवस छान साजरा करता येईल. दुसऱ्या दिवशी 5:05 वाजता आम्हा सर्वांना छान सूर्योदय पाहायला मिळाला. सर्वांची इच्छा जाणूनच की काय, त्यानंतर ताईंनी आम्हाला सकाळी 10 ते 11 या वेळेत पाद्यपूजा करण्याची परवानगी दिली. सकाळपासूनच ताईंचं ध्यान सुरू होतं. सकाळी 10:00 च्या सुमारास आम्ही ताईंच्या रूमवर गेलो. ताई तेव्हा शिवलिंगावर अभिषेक करत होत्या. त्यानंतर त्यांचं गाढ ध्यान लागलं. जणू काही त्या समाधी अवस्थेत गेल्या आहेत असं वाटत होतं. ध्यान झाल्यावर कृष्णाने 3 थेंब अत्तर मस्तकावर घालायला सांगितलं. बरोबर 10 वाजता कृष्णाने विचारलं, माझी पाद्यपूजा करताय ना? कृष्ण पुढे म्हणाला, पण पायावर पाणी नका घालू, स्वस्तिक काढा. मी नेपाळला जाताना चंदन तेलाची एक बाटली बरोबर घेतली होती. त्या तेलाने कृष्णाच्या पायावर अभिषेक केला. कर्वे काकींसह सर्व भगिनींनी कृष्णाचे पाय पुसले आणि अष्टगंध, पिंजर आणि अत्तराच्या मिश्रणाने कृष्णाच्या पायावर स्वस्तिक काढलं. कर्वे काकांनी कृष्णाच्या हातावर स्वस्तिक व मनगटावर सुदर्शन चक्र काढलं आणि सर्वांच्या वतीने कृष्णाला शेला अर्पण केला. कृष्णाने मोत्याची माळ स्वीकारली. खडीसाखर, काजू वगैरे महान शक्तीला अर्पण केलेला प्रसादही स्वीकारला. हे सर्व चालू असताना आम्ही सर्वजण एकमुखाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करीत होतो. पूजा झाल्यावर गोरक्षकाकांनी स्वतः लिहिलेलं तुजवीण कृष्णा मजकोण तारी हे काव्य वाचून दाखवलं. हे सर्व सुरू असताना कृष्णाच्या कपाळावर लावलेल्या अष्टगंधावर ओम आणि त्रिपुंड दिसू लागलं. त्यानंतर आम्ही गीतेच्या 9व्या अध्यायाचे पठण केलं आणि पसायदान म्हटलं. नंतर कृष्ण सर्वांना आशीर्वाद द्यायला उभा राहिला आणि म्हणाला, तुम्ही पसायदान म्हटलं ना, मग हे घ्या पसाय. असं म्हणून कृष्णांनी आपल्या हातांची ओंजळ करून सर्व भक्तांच्या ओंजळीत ओतली. आमच्या चर्मचक्षूंना न दिसणारं पण नक्कीच काहीतरी अमूल्य असं त्या ओंजळीत होतं. कृष्णांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आम्हा सर्वांना म्हणायला लावला. मग स्वतः डोळे मिटून उभ्या राहिलेल्या कृष्णाने ओम महान शक्ती देवताय नमः हा मंत्र 3 वेळा सांगून सगळ्यांना म्हणायला लावला. तसंच लक्ष्मी देवी महामाये देही मे अनुग्रहम तथाच संपत्ती धनम आयुर आरोग्यम संपदा हा मंत्र सांगून तोही 3 वेळाला म्हणून घेतला. आम्ही सर्वांनी हे मंत्र प्रथमच ऐकले. हे मंत्र विश्वकार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून यापुढे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राबरोबरच हे मंत्रही रोज म्हणा असं कृष्णाने सांगितलं. कृष्ण म्हणाला, तुम्ही केलेली सेवा, पूजा ही मी फक्त तुमच्यासाठी स्वीकारत नाही तर मी ती विश्वकार्यासाठी स्वीकारतो व विश्वकार्यासाठीच वापरतो. तुमची सेवा, तुमचा जप जेव्हा मी स्वीकारतो तेव्हा तुमची सर्व जबाबदारी माझ्यावर येते व मी ती पूर्ण करतो. मी सर्वांचाच आधार आहे. सगळेच भक्त मला भेटत नाहीत तरीही त्यांच्या सेवा, मानसपूजा मी स्वीकारतो, त्यांच्या हाकेला धावून जातो.
कृष्ण माझा सखा, कृष्ण माझा भ्राता, कृष्णाविण मज कोणी नाही त्राता, हे अगदी खरं आहे. यानंतर ताई पुन्हा ध्यान करणार होत्या. आम्ही सर्व बाहेर फिरायला जाणार होतो. बाहेर पडताना मी कृष्णाला नमस्कार केला तेव्हा कृष्ण म्हणाला, अजित, आपल्या हातून खूप मोठी कार्य होणार आहेत. श्रीकृष्णाचं हे वाक्य ऐकून सर्वजण कृष्णाकडे बघतच राहिले. मी बरोबर आणलेला सुगंधी स्प्रे कृष्णाच्या भाषेत फसफस कृष्णाच्या अंगावर उडवला. कृष्णाने मला तो सगळ्यांच्या अंगावर उडवायला सांगितलं. सर्वजण फिरायला बाहेर गेले. मी ताईंसोबत थांबलो. शिवलिंगावरील ध्यानातले पूज्य ताईंचे काही फोटो मी काढले. अशा रीतीने कृष्ण कुटीरमधील मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन धुलीखेलला छान साजरा झाला. त्याच सुमारास नेपाळ नरेशनच्या खासगी सचिवाकडून निरोप मिळाला, उद्या 7 तारखेला सकाळी 10:30 वाजता तुम्ही प्रासादावर या, तुम्हाला नरेशांनी भेटीची वेळ दिली आहे. अखेर 7 तारखेचा दिवस उजाडला. कृष्ण सकाळी लवकरच उठून तयार होता. बसमधून आम्ही सकाळी 10 वाजता प्रासादात पोचलो. फक्त 3 व्यक्तींना आत प्रवेश मिळणार होता. तेव्हा ताईंबरोबर मी आणि उमेशनी जावं असं ठरलं. त्या प्रासादाच्या विश्राम कक्षात गेल्यावर नरेशांचे सचिव चेत बहादूर कुंवर आम्हाला भेटायला आले. त्यांनी ताईंना हात जोडून नमस्कार केला. थोड्याच वेळात नरेशांची भेट होईल असं सांगितलं. सुमारे 15-20 मिनिटांनी आम्हाला दुसऱ्या एका अलिशान कक्षात नेण्यात आलं. आता नरेशांच्या भेटीची वेळ अगदी समीप आली आहे असं मला आणि उमेशला वाटलं. पण जवळजवळ 1/2 तास झाला तरी कोणीही आलं नाही. त्यानंतर कुंवरसाहेब परत आले आणि म्हणाले, नरेशांना भारतीय शिष्टमंडळाच्या भेटीसाठी बाहेर जायचं असल्याने आता तुमची भेट होणार नाही. तुम्ही दुपारी 3 वाजता पुन्हा प्रयत्न करा. हे ऐकून मी आणि उमेश अचंबित झालो. कृष्णाला एवढा वेळ वाट पाहावी लागली म्हणून खरं तर आम्ही नाराजच झालो होतो. कृष्णही नाराज दिसत होता. मी विचारलं, कृष्णा काय करूया? कृष्ण कुंवरसाहेबांना म्हणाला, नरेशांना समक्ष भेटून आशीर्वाद देण्यासाठी मी खूप लांबून आलो आहे. त्यांना प्रसाद म्हणून या वस्तू द्यायच्या होत्या. असं म्हणून ताईंनी शिवलिंग, बासरी आणि शेल्याकडे बोट दाखवलं. कुंवरसाहेबांनाही मनातून खूप वाईट वाटलं. ते ताईंना म्हणाले, माजी आप ये मुझे दे दीजिए, मैं ये खुद आपकी तरफ से नेपाल नरेश को दे दूंगा. ताईंनी त्या तिन्ही वस्तू कुंवरजींकडे दिल्या. कुंवरजींनी त्या श्रद्धापूर्वक स्वीकारून कृष्णाला नमस्कार केला. कृष्णाने स्वतःच्या हाताने ओम लिहून त्यांना एक गीता दिली आणि त्यांना सांगितलं, आप मेरा एक संदेश नरेशजी तक जरूर पहुंचाए. जिन लोगों पर देशों पर आपका अतीव विश्वास है उन्हीं लोगों से देश से उनको खतरा है. आने वाले 2 साल उन्हें सजग रहना होगा. उन्हें यही चेतावनी देने के लिए मैं यहाँ आया था, यह भी उनको बताइए. दालनातून बाहेर पडताना कृष्ण म्हणाला, एवढ्या लांबून त्याला भेटण्यासाठी सावध करण्यासाठी मी इथवर आलो होतो, पण माझे आशीर्वाद मिळणं काही त्याच्या नशिबी नव्हतं. आम्हा सर्वांचाच या प्रकारामुळे विरस झाला. दुसऱ्या दिवशीचा पोखरा येथील कार्यक्रम उरकून आम्ही लगेच परतीच्या प्रवासासाठी गोरखपूरला जायला निघालो. वाटेत प्रचंड पाऊस कोसळू लागला. निसर्गाने अक्राळ विक्राळ रूप धारण केलं. बाजूंनी नद्या दुधळी भरून वाहू लागल्या. डोंगरावरून जलप्रपात बरसू लागले. अत्यंत भयावह वातावरणात आमचा गोरखपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. कृष्णाला अशा रीतीने माघारी परतावं लागलं यामुळे निसर्गाने कोपून जणू अक्राळ विक्राळ रूप धारण केलं होतं. बहुधा भविष्यात नेपाळ नरेशनच्या जीवनात घडणाऱ्या महाभयानक घटनेची ही चाहूलच होती. कारण पुढे 1 जून 2001 रोजी त्यांच्याच भावानी राणी ऐश्वर्यासह नरेशांच्या संपूर्ण कुटुंबांचं शिरकाण केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ती देवताय नमः, श्री कृष्णार्पणमस्तू.